या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व सन्माननीय जबाबदार पत्रकार बांधवांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. माझ्यासोबत असलेल्या BRSP चे सर्व सन्माननीय जबाबदार पदाधिकारी कार्यकर्ते बांधवांनो, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी औरंगाबाद लोकसभेच्या रणांगणामध्ये उतरलेली आहे. पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेशजी मानेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये औरंगाबाद लोकसभेचा हा निवडणुकीचा रणसंग्राम, ही लढाई मोठ्या ताकदीनं आणि शक्तीनं या ठिकाणी समस्त जाती धर्मातल्या बहुजन बांधवांना घेऊन आम्ही मोठ्या शक्तीनं लढत आहोत. ही निवडणूक लढत असताना आमच्या मागे फार मोठी पार्श्वभूमी आहे. गेल्या अनेक वर्षापासून बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी इथला दलित असेल, इथला आदिवासी असेल, इथला भटका विमुक्त असेल, इथला मराठा असेल, इथला OBC असेल, इथला मुस्लिम असेल, या समस्त जाती धर्मातल्या बहुजन बांधवांचं दुःख, दारिद्र्य, आक्रोश आणि किंचाळ्या यांचे जगण्या मरण्याचे सगळे प्रश्न या देशातल्या सरकारच्या कानावर घालण्यासाठी, सरकार दरबारी मांडण्यासाठी मी पक्षाच्या माध्यमातून हजारो आंदोलनं केली, हजारो मोर्चे केली. प्रसंगी मी समाजासाठी अनेक वेळा जेलमध्ये गेलो, पोलिसांनी माझ्यावर गुन्हे दाखल केले. हे करत असताना आम्हाला अनेक अथक परिश्रमातून, अडचणीतून सामना करावा लागला, परंतु आम्ही बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या माध्यमातून फुलेशाहू आंबेडकरी चळवळीचा सन्मान कधीही कमी होऊ दिला नाही. फुलेशाहू आंबेडकरी चळवळीला प्रत्येक जाती धर्मातल्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही त्या ठिकाणी काम केलं. इथला दलित असेल, इथला शेतकरी असेल, इथला शेतमजूर, इथला विद्यार्थी, इथला कामगार असेल, इथल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा काम आम्ही गेल्या अनेक वर्षामध्ये केला. आमची भूमिका आहे की इथल्या शेतकरी शेतमजुराला त्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सरकारनं मासिक 5,000 रुपये पेन्शन द्यावी. इथला सुशिक्षित बेरोजगार आहे, त्या बेरोजगाराला सरकारने रोजगाराची निर्मिती करावी, अन्यथा जर तुम्हाला रोजगार देता येत नसेल तर प्रत्येक बेरोजगाराला त्या ठिकाणी तुम्ही बेरोजगार भत्ता दिला पाहिजे. त्याचबरोबर या महाराष्ट्रात आणि देशामध्ये हजारो असे गायरानधारक आहेत, ज्यांनी गायरान असेल, वनजमीन असेल, वैवाटी जमीन असेल, कास्तकार जमिनी असतील, या सगळ्या जमिनीवर ज्या आमच्या भूमिहीन दलित, आदिवासी, मराठा समाजांनी, मुस्लिम समाजांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी राहतात, आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात, अशा लाखो गायरानधारकांना सरकारने त्यांच्या मालकीच्या हक्काचे सातबारे द्यावेत, ही देखील आमची भूमिका आहे. त्याचबरोबर औरंगाबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही आजपर्यंत ज्या ज्या लोकप्रतिनिधींना औरंगाबाद शहराच्या उमेदवारांनी निवडून दिलं, मग ते 20 वर्ष राजकारण करणारे खासदार असणारे चंद्रकांत खैरे असो, या चंद्रकांत खैरेंनी 20 वर्षामध्ये आम्ही बघितलं की कुठल्याही दलित वस्तीमध्ये ते गेलेले नाहीत, कुठल्याही दलितांच्या प्रश्नावर ते संसदेमध्ये बोललेले सुद्धा नाहीत. महाराष्ट्र आणि देशामध्ये हजारो दलितांच्या हत्या झाल्या, कत्तली झाल्या, आमच्या हजारो आई बहिणींचे बलात्कार झाले, अनेक अन्याय अत्याचार झाले, परंतु या सगळ्या प्रश्नावर इथले प्रस्थापित 20 वर्ष खासदार असणारे चंद्रकांत खैरे कधीही इथल्या दलितांच्या, आदिवासींच्या प्रश्नावर संसदेमध्ये बोलले नाहीत. चंद्रकांत भुमरे नावाचा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा उमेदवार आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पूर्ण महाराष्ट्राला आणि औरंगाबादला माहीत आहे की ज्यांची चौकाचौकामध्ये दारूची दुकानं आहेत, ज्यांचे बार आहेत, अशी उमेदवारं समाजाला काय न्याय देणार आहेत. ज्या दारूमुळं हजारो समाजाचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, हजारो आमच्या आई बहिणी, लेकीबाळी आमच्या उद्ध्वस्त झाल्या, ज्या रस्त्यावर आल्या, अशी दारू विकणारे उमेदवार या शहराचा विकास करणार आहेत का? गेल्या 5 वर्षामध्ये ज्या इम्तियाज जलीलांना इथल्या दलित मुसलमानांनी एकत्र येऊन निवडून दिलं, मी समाजाला असा प्रश्न विचारतोय की या 5 वर्षात इम्तियाज जलीलांनी असं कोणतं काम केलं ज्यांना तुम्ही त्या कामामुळे पुन्हा या ठिकाणी मतदान करणार आहात? असं कुठलं एकही काम नाही ज्यामध्ये इम्तियाज जलीलांनी एखादं समाजाच्या उपयोगाचं मोठं असं एखादं सार्वजनिक काम केलेलं आहे असं आम्हाला कुठं दिसत नाही. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांच्या संदर्भातही त्यांची सगळी जी काही माहिती आहे ती सगळी मीडियासमोर आहे, समाजासमोर आहे, ज्यांचे अनेक ठिकाणी पत्त्यांचे क्लब्ज आहेत, अनेक 2 नंबरचे व्यवसाय आहेत. ही सगळी उमेदवारं या इथल्या समाजाला, इथल्या दलित आदिवासी लोकांना त्यांचं दुःख, दारिद्र्य, आक्रोश आणि किंचाळ्या कधी सरकारच्या दरबारी मांडणार आहेत का? कारण या लोकांना, या प्रस्थापित लोकांना, गोरगरिबांचे, बहुजनांचे, दलित आदिवासींचे, आमच्या मुस्लिम समाजाचे प्रश्न माहीत नाहीत. आणि म्हणून अफसर खान हे वंचित नसून
अफसर खान हे प्रस्थापित आहेत आणि म्हणून खरा वंचितांचा आणि खऱ्या निळ्या झेंड्याचा खरा आंबेडकरवादी आणि खरा बहुजनवादी खरा संविधान उमेदवार जर औरंगाबाद लोकसभेच्या मैदानामध्ये कोणी असेल तो केवळ आणि केवळ मी अरविंद कांबळे आहे. आणि म्हणून मी या माध्यमातून समस्त जाती धर्मातल्या बांधवांना हा आव्हान करतो आहे की आपल्या औरंगाबाद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आजपर्यंत या धर्माच्या ठेकेदारांनी लोकप्रतिनिधींनी या शहराला जाळण्याचं काम केलेलं आहे, शहराला उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे. जातानी धर्माच्या ठेकेदारांनी आमच्या हिंदू मुस्लिम बांधवांना एकमेकांमध्ये भांडणं लावून या शहरामध्ये दंगली घडवण्याचं काम केलेलं आहे. हजारो व्यापारी उद्ध्वस्त केले, हजारो हिंदू बांधव मुस्लिम बांधव उद्ध्वस्त केले आणि म्हणून अशा जातानी धर्माच्या ठेकेदारांना आता घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे. म्हणून ज्या लोकांचे मी गेले अनेक वर्षापासून 17 वर्षापासून मी फुले शाहू आंबेडकरी विचाराचा निळा झेंडा खांद्यावर घेऊन समस्त जाती धर्माचं दुःख दारिद्र्य आक्रोश आणि किंचाळ्या घेऊन मी या समाजाच्या हितासाठी निरंतर लढत आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो आहे की या औरंगाबाद लोकसभेच्या मैदानामध्ये आम्ही औरंगाबाद जिल्ह्याला आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजतो, पण या आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्यामध्ये इथल्या प्रस्थापित आंबेडकरी नेत्यांनी कुठलीही भूमिका निळ्या झेंड्यासंदर्भात घेतली नाही. आणि म्हणून माझा समाजाला प्रश्न आहे की आपल्या आंबेडकरी चळवळीच्या बालेकिल्ल्यामध्ये या निवडणुकीच्या रणांगणामध्ये निळा झेंडा कुठं आहे? निळा झेंडा जर आमच्या प्रस्थापित नेत्यांनी कुठल्या तरी चंद्रकांत खैरे भुमरे आणि कुठल्या तरी इम्तियाज जलीलच्या दावणीला काय 15 दिवसासाठी हा झेंडा बांधला आहे? आणि म्हणून आता या सगळ्या दलालांची मक्तेदारी दुकानदारी बंद करण्यासाठी मी पुढं आलेलो आहे. मी खरा वंचितांचा बहुजनांचा उमेदवार आहे, मीच खरा संविधानवादी आंबेडकरवादी उमेदवार आहे आणि या औरंगाबाद लोकसभेच्या मैदानामध्ये एकमेव निळा झेंडा घेऊन मी या औरंगाबादच्या लोकसभेमध्ये सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आणि या औरंगाबादला एक सुशिक्षित युवा लढाऊ तरुण न विकणारा न निडर कार्यकर्ता या औरंगाबाद लोकसभेमधून या देशाच्या संसदेमध्ये गेला पाहिजे. या देशातली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, या देशातलं भारतीय संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि संविधानानंही या इथल्या बहुजन समाजाला दिलेलं शिक्षण आरक्षण संरक्षण मताचा अधिकार आणि इथल्या प्रत्येक माणसाला दिलेलं आत्मसन्मान स्वाभिमानाचं जीवन हे देण्यासाठी आम्ही या मैदानामध्ये उतरलो आहेत. आमच्यापुढं प्रश्नांचा भडीमार आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये प्रचंड महागाई केलेली आहे. शेतकरी आत्महत्या करतोय, शेतमजूर आत्महत्या करतोय, बेरोजगार आत्महत्या करतोय. कुठलाच वर्ग या 10 वर्षामध्ये सुखी समाधानानं नांदत नाही. संविधानांना बदलण्याचे षड्यंत्र केल्या जात आहेत, लोकशाहीला उद्ध्वस्त केल्याचे षड्यंत्र केले जात आहेत, सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जातो, प्रत्येक जाती धर्माला आरक्षणाच्या नावाखाली भांडण त्यांच्यामध्ये केल्या जातं, त्या आरक्षणामध्ये आरक्षणाच्या नावाखाली समाजामध्ये फूट पाडल्या जाते. आणि म्हणून ही प्रचंड अशा सगळ्या ज्या काही समस्या आमच्यापुढं समस्यांचा डोंगर आहे, हा समस्यांचा डोंगर तोच व्यक्ती त्या समस्यांना निराकरण करू शकतो जो त्या समस्यांना जाणतो. आणि म्हणून मी गेल्या 17 वर्षापासून बाबासाहेब आंबेडकरांचा, फुल्यांचा, शाहूंचा, बुद्धांचा, समस्त जाती धर्मातल्या आमच्या सगळ्याच समतावादी महापुरुषांचा विचार घेऊन या देशात भारतीय संविधानाला अपेक्षित, बाबासाहेबांना अपेक्षित समता, स्वतंत्रता, बंधुता, न्यायावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि बाबासाहेब आंबेडकरांचं राजकीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी या मैदानामध्ये उतरलो आहे. मी सगळ्या फुले शाहू आंबेडकरांच्या अनुयायांना, समाज बांधवांना, जाती धर्मातल्या विखुरलेल्या बहुजनांना हे आवाहन करतो आहे की या औरंगाबाद लोकसभेच्या या मैदानामधून, या 2024 रणसंग्रामामधून आपल्याला एक लढाऊ कार्यकर्त्याला या देशाच्या संसदेमध्ये पाठवायचं आहे. हीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. जय भीम. CAA NRCच्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हापासून अमित शहा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने हे कायदे लागू करण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रात आणि देशात एक दलित चळवळ, बहुजन चळवळ म्हणून आम्ही सर्वात प्रथम मुस्लिम समाजाच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा राहिलो. आणि आम्ही सिटिझनशिप अमेंडमेंट असेल, तुमची NRC असेल, या सगळ्या कायद्याला विरोध करून आम्ही रस्त्यावरची आंदोलनं उभा केली, शाहीनबागसारखी आंदोलनं उभा केली. आणि आता सरकारने निवडणुकीच्या तोंडावरून मुद्दामून मुस्लिम समाजाला या ठिकाणी हिंदू समाजाला खुश करण्यासाठी मुस्लिम समाजावर अन्याय करणारा कायदा जो सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट लागू केलेला आहे, आम्ही असं समजतो का हा अन्यायकारक आहे. याचा आम्ही रस्त्यावर तर विरोध करणारच आहोत, परंतु आमच्या पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने साहेब हे स्वतः संविधान तज्ज्ञ आहेत, घटना तज्ज्ञ आहेत, हे नक्कीच पुढचा विचार करून कोर्टाची लढाई देखील आम्ही त्या ठिकाणी आमच्या मुस्लिम बांधवांसाठी लढू.
आमचा निवडणुकीचा जाहीरनामा आहे की या औरंगाबाद शहराच्या विकासासाठी आतापर्यंत कुठल्याच लोकप्रतिनिधींनी पाहिजे तसं काम केलेलं नाही. आमचा पहिला मुद्दा आहे की औरंगाबाद शहराचा हा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, सगळ्या अंगांनी तो विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि इथल्या औरंगाबादच्या या भूमीमध्ये आय टी पार्कची निर्मिती झाली पाहिजे. इथले तरुण, हजारो तरुण आहेत जे डिग्र्या घेऊन आहेत परंतु त्यांना रोजगार नाही आहे. हजारो तरुण बेरोजगार आहेत, ते आत्महत्या करतायत. आणि म्हणून या तरुणांना सरकारने नोकर भरती करून सगळ्यांना नोकरी द्यावी आमची अशी भूमिका आहे. आमचा जाहीरनामा आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये त्याच्या पात्रतेनुसार त्यांना एक नोकरी असावी, ही सरकारने ते धोरण स्वीकारावं. आणि BRSPचं तेच धोरण आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये तो कुठल्याही जाती धर्माचा असो एक सरकारी नोकरी त्या ठिकाणी द्यावी. आणि सरकारला ही नोकरी देता येत नसेल तर सरकारने त्यांना बेरोजगार भत्ता द्यावा, ही आमची मागणी आहे. दुसरी, शेतकरी शेतमजूर आहेत, प्रचंड आत्महत्या करतायत. शेतकरी शेतमजुरांना त्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी पेन्शन लागू केली पाहिजे. प्रत्येक शेतकरी शेतमजुराला 5,000 रुपये पेन्शन द्यावी. आणि इथल्या प्रत्येक शेतकऱ्याला मोफत वीज दिली पाहिजे, मोफत पाणी दिली पाहिजे, हे देखील आमचं जाहीरनामा आहे. दुसरं, भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये निषेध करत असताना हजारो दलित बांधवांवर, जवळपास 18,000 तरुणांवर आणि सर्वांगीण सगळ्या 35,000 केसेस इथल्या आमच्या दलित बांधवांवर इथल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने त्या खोट्या केसेस लावल्या. या सगळ्या केसेस मागं घेण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी, त्यासाठी आम्ही देखील संसदेमध्ये आवाज उचलणार आहोत. ती रस्त्याची लढाई देखील आम्ही लढत आहोत आणि न्यायालयीन लढाई देखील आम्ही लढत आहोत. ही देखील आमची त्या ठिकाणी भूमिका, आमचा जाहीरनामा आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये होतं परंतु ते दुपटीनं वाढण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये झालं आहे. काँग्रेस काय आमचा मित्रपक्ष नाही. आम्ही काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोन्ही एकाच सिक्क्याचे पैलू आहेत. कांशीरामजी म्हणायचे की काँग्रेस अगर सापनाथ आहे तर BJP नागनाथ आहे. म्हणून काँग्रेस BJP ही सगळ्या देशाची दुश्मन आहे असं आमचं म्हणणं आहे. उद्या संध्याकाळी मानेसाहेबांची प्रियदर्शनी इंदिरानगरमध्ये सभा आहे. ॲक्च्युली आजच ती सभा होती आणि प्रेस कॉन्फरन्सलाही साहेब उपस्थित राहणार होते, परंतु काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे त्यांना मुंबईला थांबावं लागलं. तर मानेसाहेब एकतर आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत पोहोचतील आणि उद्या संध्याकाळी प्रियदर्शनी इंदिरानगर येथे जाहीर सभा आहे. राज्यात आम्ही जवळपास 25 जागा लढत आहोत. विदर्भामध्ये 7-8 जागा आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 4-5 जागा आहेत, मुंबई विभागामध्ये 6 जागा आहेत आणि मराठवाड्यामध्ये 3 जागा आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2-3 जागा आहेत. अशा जवळपास 25 जागा आम्ही लढत आहोत. मराठवाड्यामध्ये औरंगाबाद लोकसभा आहे, जालना लोकसभा आणि बीड लोकसभा आहे. प्रकाश आंबेडकरांनी जो उमेदवार आता दिलेला आहे तो समाजाला मान्य नाही. मी ग्रामीण भागामध्ये, हजारो ग्रामीण खेडेगावामध्ये गेलो, शहरातल्या प्रत्येक वार्डामध्ये गेलो. आंबेडकरी समाजाचा सूर आहे की हा उमेदवार आम्हाला मान्य नाही, कारण उमेदवाराची प्रतिमा नाही, उमेदवाराचं इथल्या समाजासाठी किंवा वंचित समूहासाठी कुठलं काम नाही. आणि मुळात हाच उमेदवार वंचित नाही, वंचित बहुजन आघाडीने एखाद्या वंचित समाजातला, दलित समाजातला, आदिवासी समाजातला किंवा आमच्या मुस्लिम समाजातला गरीब एखादा उमेदवार दिला असता तरी आम्हाला चाललं असतं. परंतु जे वंचितच नाहीत आणि तुम्ही त्यांना वंचितचं तिकीट देता, तर हे समाजानं मागच्या वेळेस स्वीकारलं होतं, परंतु यावेळेस समाज ते स्वीकारणार नाही. समाज बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाला देखील यावेळी धुडकवणार आहे, मी हे जाहीरपणे सांगतो आहे. तसे तर बरेचसे पक्ष आहेत परंतु ते जातीवाद्यांच्या दावणीला बांधलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा स्वाभिमानाचा विचार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा लढाईचा, आत्मसन्मानाचा विचार आहे. आणि स्वाभिमान गहाण ठेवून बाबासाहेबांचा विचार मी चालवतोय हे म्हणणं कदापि त्या ठिकाणी, ज्याला काय म्हणतात, ग्राह्य धरल्या जाणार नाही किंवा तसं होऊ शकत नाही. किंवा रामदास आठवले हे भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत आणि रामदास आठवले आम्ही असं मानतो
की ते दाखवत जरी असले की मी बाबासाहेबांच्या विचाराचा आहे, परंतु तसं मुळात नाही, ते बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या विरोधात काम करतात असं आमचं म्हणणं आहे. जनतेनं मला निवडून दिल्यानंतर मी जे समतावादी विचारधारेची माणसं आहेत, जे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला या भारतीय संविधानाला मानतात, ज्या पक्षाचा भारतीय संविधान हाच अजेंडा आहे, कारण भारतीय संविधान हाच आमचा जाहीरनामा आहे असा मी अनेक वेळा सांगत असतो आणि तो आमचा आहेच, जे जे भारतीय संविधानाला मानतात, भारतीय संविधानाची 100% अंमलबजावणी करण्यासाठी जो पक्ष समोर येईल आम्ही त्यांच्यासोबत त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करू.